नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे शिवतेज ज्ञान फाउंडेशन मध्ये। आज मी इयत्ता 12वीचा जो मॅट्रायसिस नावाचा जो टॉपिक आहे त्या टॉपिक मधला जो महत्त्वाचा पार्ट आहे फाइंड द इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स बाय द रो ट्रान्सफॉर्मेशन, तर तो आपण पाहणार आहोत। तर पहा, इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स, जर तुम्हाला दोन मॅट्रायसिस दिलेला असेल, ए इंटू बी इज इक्वल टू आयडेंटिटी, आय फॉर द आयडेंटिटी मॅट्रिक्स, तर या ठिकाणी बी इज कॉल्ड द इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स ए, इट इज डिनोटेड बाय ए इनव्हर्स, म्हणजे काय म्हणणार तुम्ही, बी ला ए चा इनव्हर्स म्हणणार। आता बघा, या ठिकाणी काय केलेलं आहे की पोस्ट मल्टिप्लाय केलेलं आहे, ज्या वेळेस पोस्ट मल्टिप्लिकेशन असेल तर त्यावेळेस नेहमी तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं आहे। त्यानंतर सिमिलरली जर ए बी इज इक्वल टू आयडेंटिटी असेल आणि इथे ए ने प्री मल्टिप्लाय बी ला केलेला असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही म्हणणार ए इज कॉल्ड इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स बी अँड इट इज डिनोटेड बाय बी इनव्हर्स। नाउ हियर वी मस्ट यूज द कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, ठीक आहे। म्हणजे काय की जर तुम्हाला या ठिकाणी पहिला शोधायचा जर असेल, जर तुम्हाला पहिला शोधायचा असेल तर तुम्ही कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरणार, आणि जर तुम्हाला दुसरा शोधायचा असेल तर तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन वापरणार। ही जी लाईन आहे ही लाईन तुम्ही तुमच्या नोटबुकच्या वरती लिहून ठेवा। आता बघा, रो ट्रान्सफॉर्मेशन साठी मी 3x3 एक एक्झाम्पल घेणार आहे आणि त्या थ्रू तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे। आता इन जनरल तुमच्या समोर जी मॅट्रिक्स दिसते, तर या मॅट्रिक्स मध्ये A11 इंडिकेट करतो फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम, ठीक आहे। रोजा आहे त्या ही रो 1 असेल, रो 2 अँड दिस इज रो 3। याच्या रो आहे ते रो हॉरिझॉन्टल असतात, सेकंड रो अँड दी थर्ड रो, आणि कॉलम जे असतात ते कॉलम असे व्हर्टिकल्स असतात। आता बघा, स्टेप्स टू फाइंड द ए इनव्हर्स, म्हणजे कुठल्याही मॅट्रिक्सचा जर इनव्हर्स फाइंड आउट करायचा असेल तर तुम्ही काय करणार, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागतं, त्या मॅट्रिक्सचा डिटरमिनंट कॅल्क्युलेट करावा लागतो। कन्सिडर, आता डिटरमिनंट कॅल्क्युलेट केल्यानंतर हा जर डिटरमिनंट तुमचा नॉन झिरो जर आला तर त्या मॅट्रिक्सला इनव्हर्स एक्झिस्ट होतो। आता कन्सिडर ए टू ए इनव्हर्स इक्वल टू आयडेंटिटी असेल, वेअर आय इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स। आयडेंटिटी मॅट्रिक्स आपण पाहिलेलं आहे की डायगोनल एंट्रीज 1 असतात, रिमेनिंग एंट्रीज 0 असतात। आता बघा, प्रोसिजर टू फाइंड द रो ट्रान्सफॉर्मेशन, रो ट्रान्सफॉर्मेशन साठी प्रोसिजर काय आहे, तर मी तुम्हाला दाखवणार आहे की आपली जी मॅट्रिक्स आहे ती मॅट्रिक्स आणि याच्यानुसार, तर A11 पोझिशनचा जो एलिमेंट आहे हा A11 पोझिशनचा एलिमेंट तुम्हाला बंद करायचा, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला दिसतोय A11 पोझिशनचा हा जो एलिमेंट आहे हा सुरुवातीला काय करायचा, 1 करायचा। एकदा का हा 1 केला की सेकंड स्टेप जी आहे ती सेकंड स्टेप होते, ओके। तर इथे मी ती जी मॅट्रिक्स आहे ती मॅट्रिक्स पुन्हा एकदा लिहून देतो, A11 A12 A13 A21 A22 अँड A23 A31, A32 अँड A33 जे सुरुवातीला काय करायचं रिड्यूस करायला, याला रिड्यूस करा, कशामध्ये वन मध्ये, बघा वन केल्यानंतर काय करायचं, यूजिंग सिंपल रो ट्रान्सफॉर्मेशन, लक्षात ठेवा सिंपल रो ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे इंटरचेंजिंग, दोन रो तुम्ही इंटरचेंज करू शकता। त्यानंतर ऍडिशन करू शकता किंवा सबट्रॅक्शन करता येते, म्हणजे ही सिंपल ट्रान्सफॉर्मेशन आहे। इथं मल्टिप्लिकेशनचा जास्त यूज करायचा नाही। त्यानंतर काय करायचंय की A11 नंतर A21 याला 0 करायचा, A31 याला पण 0 करायचा, म्हणजे याच्या खाली असणारे A3 असणारे हे जे दोन एलिमेंट आहेत या दोघांना 0 करायचं, यूज कोणाचा करायचा आहे, तर इथे पहा A21 आणि A31 ला 0 करा युजिंग R1। R1 म्हणजे ही 0 आहे, या रोचा वापर करा, फर्स्ट रोचा वापर करा, इथे ब्रॅकेट मध्ये काय म्हटलंय A11, म्हणजे या 1 चा वापर करून ह्या दोघांना 0 करायचे, दिस इज अवर सेकंड स्टेप। नाउ थर्ड स्टेप इज, थर्ड स्टेप मध्ये काय करायचं, याच्या डायगोनल मध्ये असणारा सेकंड एलिमेंट बघायचा आहे, हा जो एलिमेंट डायगोनल A22 पोझिशनचा एलिमेंट काय करा, बंद करा, त्याला रिड्यूस करा, ओके। याला एकदा रिड्यूस केलं का मग काय करायचंय, स्टेप नंबर 4 कडे जायचंय। स्टेप नंबर 4 काय सांगते, A21 ला 0 करा, A23 ला 0 करा, ठीक आहे। म्हणजे याचा अर्थ काय, याच्यावरती हे दोन एलिमेंट आहेत, ह्या दोन एलिमेंटला काय करायचं आपल्याला, 0 करायचंय, ठीक आहे, ओके। स्टेप नंबर 4 झाली, त्यानंतर अगेन त्या ठिकाणी काय करायचं, R2 चा वापर करायचा। R2 म्हणजे या ठिकाणी, आणि हा जो एलिमेंट आहे हा एलिमेंट जो रिड्यूस करून आपण 1 केला, याचा यूज करून आपल्याला त्यांना 0 करायचं आहे। आता नेक्स्ट स्टेप काय आहे, की याच्या पुढचा डायगोनलचा एलिमेंट शोधायचा आहे,
म्हणजे काय रिड्यूस A33 ऍज अ 1 म्हणजे काय हा जो एलिमेंट आहे त्या एलिमेंटला काय करा 1 करा मग हा जो एलिमेंट जर तुमचा 1 झाला की त्याच्यानंतर पुढची जी स्टेप आहे त्या पुढच्या स्टेपला काय करायचंय रिड्यूस A13 ऍज अ 0 म्हणजे हा जो एलिमेंट आहे त्या एलिमेंटला 0 करा आणि याला पण 0 करा म्हणजे बघा याच्यावरती हे दोन एलिमेंट आहेत त्या दोन एलिमेंटला काय करायचंय 0 करायचंय आपण काय करतोय लक्षात घ्या आपण रो ट्रान्सफॉर्मेशन वापरतोय पण ऑपरेशन जे आहेत ते ऑपरेशन्स कसे आहेत की रो ट्रान्सफॉर्मेशन करताना खालचे ठीक आहे याच्या खालचे दोन वजन 0 केले इथे वरचा आणि खालचा 0 केला आणि नंतर हा 0 केला म्हणजे काय होतं की बायनरी जी मॅट्रिक्स आहे या मॅट्रिक्सचं कन्वर्जन आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये करतो ठीक आहे आता बघा एक सिंपल एग्जांपल आहे जे 12 च्या बुक्स मध्ये असेल हे पहिले एग्जांपल तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल फाइंड ए इनवर्स यूजिंग द रो ट्रान्सफॉर्मेशन आता इथे काय करायचे ए इनवर्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे ए इनवर्स फाइंड आउट जर करायचा असेल तर ऑबवियसली म्हणजे इनवर्स का फाइंड होणार डिटरमिनेंट याचा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता ठीक आहे डिटरमिनेंट जो आहे तो डिटरमिनेंट काय आहे नॉट इक्वल टू 0 आहे यू कैन कॅल्क्युलेट फर्स्ट स्टेप डिटरमिनेंट नॉट इक्वल टू 0 इनवर्स फाइंड आउट करायचा आहे याचा अर्थ तुम्ही स्वतः तो इनवर्स फाइंड आउट करून पाहिलेला आहे देयरफॉर मी म्हणणार आहे डिटरमिनेंट ए नॉट इक्वल टू 0 इथे येतोय तो तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता ठीक आहे देयरफॉर ए इनवर्स एक्झिस्ट आता एकदा का ए इनवर्स एक्झिस्ट झाला वी यूज रो ट्रान्सफॉर्मेशन मग आपण काय करणार आहोत रो ट्रान्सफॉर्मेशन करणार वापरणार आहोत मग याच्यासाठी काय केलं मी कन्सिडर ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आयडेंटिटी आपण हे कन्सिडर केलं आता बघा इथे दिलेली मॅट्रिक्स आहे या मॅट्रिक्सला आपण काय करू या त्याला ए म्हणूया या मॅट्रिक्सचा आपल्याला इनवर्स फाइंड आउट करायचा आहे आणि रायटिंग ए मॅट्रिक्स हियर देन ए इनवर्स अँड दिस इज आयडेंटिटी मॅट्रिक्स आता बघा याच्यामध्ये तीन रो आहे इथे दिलेली 3 2 6 1 1 2 अँड 2 2 5 आणि इथे काय येणार 1 0 0 0 1 0 0 0 1 आता आपल्याला काय करायचंय ही जी मॅट्रिक्स दिसते या मॅट्रिक्सचं कन्वर्जन पूर्णपणे याच्यामध्ये करायचं म्हणजे पहिला एलिमेंट 1 करायचा तर ऑब्व्हियसली आपल्याकडे चॉईसेस किती आहेत समजा ही आपले R1 आहे दिस सेकंड R2 दिस इज R3 मग आपण काय करणार R2 R3 मधून R2 सबट्रॅक्ट करणार तिथे पण आपल्याला 1 येईल किंवा काय करू शकतो इंटरचेंजिंग जर केलं यस इथे 1 दिसतोय बरोबर मग R1 आणि R2 च जर आपण इंटरचेंज केलं तर ऑब्व्हियसली आपल्याला या पोझिशनला 1 मिळून जाईल हा आपल्याकडे दोन ऑपरेशन आहेत तिसरा ऑपरेशन तुम्ही काय म्हणाल सर डायरेक्ट आपण याला 3 ने डिवाइड करू शकतो यस 3 ने जर डिवाइड केलं तर इकडले सगळे नंबर आपले जे इथे फ्रॅक्शन मध्ये जाऊ शकतात म्हणजे इथे 1/3 येणार पुढे कॅल्क्युलेशन करायला आपल्याला खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम होतात त्यामुळे आपण काय करणार की याला फ्रॅक्शन मध्ये घेऊन जाणार नाही मग बघा म्हणजे पहिलं ऑपरेशन आपण काय करणार R1 इंटरचेंज R2 जर आपण R1 इंटरचेंज जर R2 जर केलं तर आपल्याला काय मिळते ते पहा म्हणजे काय R1 इंटरचेंज R2 R1 च्या ठिकाणी काय करायचं R2 घ्यायचे मग इथे काय ना 3 2 1 च्या ऐवजी 1 1 2 आणि इकडे काय ना 0 1 0 सो 0 1 0 देन ही सेकंड रो 3 2 6 आणि हा 100 लक्षात ठेवा इकडे जर ऑपरेशन करत असाल तर इकडे पण करायचे त्यानंतर हा 225 ऍज इट इज त्याच्यामध्ये कुठलेही चेंज करत नाही म्हणून आपण काय केलं त्याला ऍज इट इज त्या ठिकाणी लिहून ठेवलं आता पुढची स्टेप आहे पुढच्या स्टेपला आपल्याला काय करायचंय याला आणि याला 0 करायचे ठीक आहे हे दोन एलिमेंट 0 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ऑब्व्हियसली ह्या 3 ला 0 करायचंय आणि 2 ला 0 करायचंय पहिली स्टेप जी होती पहिली स्टेप आपण केली आता ह्या सेकंड स्टेपला आता सेकंड स्टेप साठी काय केलंय की आपल्याला हे 0 करण्यासाठी आपण काय करणार ह्या 3 ला 0 करण्यासाठी ह्या R1 चा आपण वापर करणार ह्या 2 ला 0 करण्यासाठी ह्या R1 चा वापर करणार ओके मी पलीकडे बोर्ड वरती तुम्हाला दाखवतो लेट आई इरेज दिस बाजूला सायमल्टेनियस लक्षात ठेवा याच्यावरती 3 मार्कला क्वेश्चन दरवर्षी बोर्ड एक्झामला विचारतात एक तर रो ट्रान्सफॉर्मेशन वरती येईल किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वरती येईल किंवा मग त्या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुम्हाला अर्जंट वरती विचारला जाऊ शकतो आता बघा आर टू
याला झिरो करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल आणि आर 3 याला झिरो करण्यासाठी आता बघा आर 2 मध्ये सुरुवातीला त्या ठिकाणी 3 आहे आणि आर 3 मध्ये 2 आहे मग हा जो आहे तो आर 2 मध्ये चेंज करणार आर 3 मध्ये चेंज करणार तिथे जर 3 असेल तर 3 वर आपल्याला 3 माइनस करावा लागेल आणि खाली 2 माइनस करावा लागेल आणि वापर जो येतो रो 1 चा आपण काढला आता हे जे दोन ऑपरेशन्स आहेत हे दोन ऑपरेशन आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहे मग हे दोन ऑपरेशन करताना व्यवस्थित काळजीपूर्वक ऑपरेशन करा बघा काय येते आर 2 आणि आर 3 मध्ये आपण चेंज करतो आर 1 मध्ये कुठलाही चेंज करत नाही त्यामुळे आर 1 ही तशीच लिहिली 112010 आता आर 2 मायनस आर 2 चे एलिमेंट पटकन लिहून घ्यायचे आर 2 चे एलिमेंट आहे 3 काय म्हणजे 326100 मायनस आपण काय करतोय 3 टाइम्स R1 चे एलिमेंट जे आहे ते R1 चे एलिमेंट 112010 म्हणजे इथे 3 minus 3 0 मिळाला इथे 2 minus 3 हा minus 1 मिळाला 6 minus 6 हा 0 1 minus 0 हा 1 0 minus 3 हा minus 3 and 0 minus 0 हा 0 मिळाला ठीक आहे हे ऑपरेशन तुम्ही कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचे म्हणजे हे पहिले कॅल्क्युलेशन आपल्याला मिळाले त्यानंतर सेकंड कॅल्क्युलेशन्स काय आहेत आपले R3 इंटरचेंज R3 minus 2 टाइम्स R3 चे एलिमेंट काय आहे 225001 सो minus 2 टाइम्स R1 सो 2 टाइम्स R1 सो R1 इज 112010 सो हियर 2 minus 2 0 2 minus 2 0 5 minus 4 1 0 minus 0 0 0 minus 2 minus 2 and 1 minus 0 is 1 तर आपल्याला हे असे एलिमेंट्स त्या ठिकाणी मिळालेले आहेत आता बघा नेक्स्ट स्टेप आपण दोन स्टेप केल्या म्हणजे पहिली स्टेप काय केली हा 1 गेला म्हणजे खाली तो बदल 0 केला पुढच्या स्टेपला काय करायचे की याच्या डायगोनलचे एलिमेंट म्हणजे a to 2 एलिमेंट जो आहे तर याला आपल्याला काय करायचे 1 करायचे आता ऑब्वियसली हा माइनस 1 1 कधी होणार आहे हा सेकंड रो मध्ये आहे तुमचा बघा म्हणजे आपल्याला सेकंड रो मध्ये चेंजेस करावे लागतील कसे तर हा माइनस 1 1 कधी होईल तर ऑब्वियसली माइनस 1 ला जर माइनस 1 ने मल्टिप्लाई केलं तर तो 1 होईल म्हणजे काय करावं लागेल हा माइनस 1 आहे म्हणजे ही जी सेकंड रो आहे त्या सेकंड रो ला काय करा त्या माइनस 1 ने मल्टिप्लाई करा ठीक आहे मग हे ऑपरेशन जर आपण या ठिकाणी राईट डाऊन केले तर आपल्याला काय मिळते जर ऑपरेशन केले तर आपल्याला काय मिळते तर बघा पहिल्यांदा काय करायचं ज्याच्यामध्ये आपण चेंज करत नाही त्यांना लिहून घ्यायचं म्हणजे काय 112010 आणि इथे काय 001 आणि इथे 0 minus 2 1 सेकंड रोला minus 1 ने मल्टिप्लाय करतो म्हणजे यांचे साइन चेंज करायचे 010 इथे minus 1 minus 3 चा plus 3 आणि हा 0 मिळाला तुम्हाला ठीक आहे या प्रकारचे जे कॅल्क्युलेशन्स आहेत असे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील आता पुन्हा काय करायचे पुढे पुढे काय करते तुम्हाला हा 1 झाला तर 1 च्या खालचा हा एक एलिमेंट 0 करा हा एक एलिमेंट 0 करा म्हणजे आपण थर्ड स्टेप झाली आता फोर्थ स्टेप ला आहे रिड्यूस a टू 1 म्हणजे सेकंड 1 पोझिशनचा a टू 1 हा जो एलिमेंट आहे तुमचा आणि a टू 3 ठीक आहे सॉरी a 1 टू एलिमेंट आहे आपला हवरचा जो एलिमेंट आहे a1 टू एलिमेंट हा आणि हा तुम्हाला काय करायचंय 0 करायचंय बाय मिस्टेक दे आर राइटिंग देयर डिफरेंट आता हा एलिमेंट म्हणजे याचा अर्थ काय की r1 आहे का r1 मध्ये तुम्हाला चेंज करायचंय कसं तर या r1 मध्ये चेंज करायचा इथे 1 आहे मग 1 0 कधी होणार जर 1 मधून 1 माइनस केला तरच मग यूज कोणाचा करायचा आहे तर तिथे त्यांनी सांगितलेलं आहे की रिड्यूस काय करा याला 0 करा याला 0 करा आणि यूज कोणाचा करा तर a 2 2 चा यूज करायचा आणि त्याला 1 करायचा बघा माइनस मग काय करायला लागेल r1 minus 1 टाइम्स r2 हे दोघांची सबट्रॅक्शन घेतली तर तो 0 होणार आता इथे लक्षात ठेवायचं आपण ज्याच्यामध्ये चेंज करत नाही ना त्यांना as it is देऊन ठेवायचं a इनवर्स इक्वल टू दिस पाय दे 1 याच्यामध्ये आपण चेंज करत नाही सेकंड रो मध्ये 010 थर्ड रो मध्ये चेंज करत नाही 001 इथे माइनस 1 3 0 0 माइनस 2 आणि 1 एज इट इज आपण लिहिले
आता या दोनचे सबट्रॅक्शन करायचं सोपे जाईल 1 minus 0 1 1 minus 1 0 2 minus 0 2 0 minus 1 1 1 minus 3 minus 2 and 0 minus 0 0 आता बघा इथपर्यंत आलो इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप म्हणजे चार स्टेप आपण कंप्लीट केल्या आता पुढच्या स्टेपला काय सांगतात की याचा डायगोनल एलिमेंट हा पुढचा पहा पुढचा म्हणजे हा एलिमेंट एकदा का हा एलिमेंट पाहिला म्हणजे काय पुढे पुढे काय सांगितलं की स्टेपला A33 म्हणजे थर्ड वाली थर्ड कॉलम मधला एलिमेंट हा 1 करा एकदा का याला 1 केला आता 1 तर आहे तर याच्यानंतर लास्ट स्टेपला काय करायचे रिड्यूस A130 एंड A2 इज 0 यूजिंग दिस एलिमेंट म्हणजे R3 चा यूज करून काय करा हा आणि हा एलिमेंट 0 करा आता हा 0 आहे हा नाहीये मग आता परत एकदा याच्यामध्ये चेंज करावे लागतील हा म्हणजे परत एकदा R1 R1 मध्ये चेंजेस कसे करायचे तर ऑब्वियसली इथे 2 आहे मग बघा R1 मध्ये 2 2 मधून 2 जर माइनस केले तर 0 होणार म्हणून -2 टाइम्स आणि वापर कोणाचा करायचा आहे तर या 1 चा करायचा आहे म्हणजे -2 टाइम्स R3 याचा यूज करायचा आहे मग बघा फाइनल कॅल्क्युलेशन जे आहे ते मग आपल्याला इकडे काय मिळेल आता इकडे पहा ह्याला 0 केला ना तर इकडे ह्या दोघांमध्ये काही चेंज होत नाही म्हणजे इथली जी मॅट्रिक्स आहे 1 0 0 हा 0 होता त्या दोघांमध्ये चेंज होत नाही R2 आणि R3 मध्ये आपण बदल करत नाही 0 1 0 0 0 1 मी इथे दिला या दोघांमध्ये आपण काही चेंज करत नाही -1 3 0 0 -2 आणि 1 आता याच्यामध्ये आपल्याला चेंज करायचे ठीक आहे याच्यामध्ये कसे चेंज करणार तर आपण काय करतोय R1 आता इथे R1 चे एलिमेंट्स मी लिहितो 1 2 1 minus 2 0 minus 2 times R3 चे एलिमेंट 0 minus 2 and 1 so 1 minus 0 हा 1 minus 0 इथे 1 आला त्यानंतर इथे minus 2 plus 4 minus 2 plus 4 जर केला तर या ठिकाणी आपल्याला 2 मिळेल आणि इथे काय आहे तुमचा तर 2 into 1 म्हणजे हा आला minus 2 तर बघा हे सिंपल कॅल्क्युलेशन जे आहे तुम्ही करू शकता यू कॅन चेक नाउ दिस इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स ही जी मॅट्रिक्स आहे ती आयडेंटिटी आय इनटू ए इनवर्स इज इक्वल टू दिस मॅट्रिक्स 1 2 minus 2 minus 1 3 0 0 minus 2 and 1 आय इनटू ए इनवर्स हा ऑलवेज ए इनवर्स तुमचा असतो आणि ए इनवर्स च्या ठिकाणी 1 2 minus 2 minus 1 3 0 0 minus 2 1 so this is your final answer okay तर बघा आपण काय केलं रो ट्रान्सफॉर्मेशन वापरले आणि रो ट्रान्सफॉर्मेशन करून एक एग्जांपल तुम्हाला दिला आणि त्याचे एग्जांपल आहे त्या एग्जांपलचं जे आंसर आहे ते आंसर पण तुम्हाला इथे मिळाले हे जे आंसर आहे ते आंसर तुम्ही चेक करू शकता चेक कसं करायचं जर वेळ असेल तर चेक करायचं चेक कसं करणार तर ए मॅट्रिक्स घ्या ए इनव्हर्स मॅट्रिक्स घ्या तर दोघांचा प्रोडक्ट करायचा ह्या दोघांचा प्रोडक्ट तुम्हाला आयडेंटिटी मॅट्रिक्स यायला हवा जर आयडेंटिटी मॅट्रिक्स आला तर तुम्ही तुमचं जे आन्सर आहे ते आन्सर करेक्ट आहे आता पहा फाइंड द ए इनवर्स इन 30 सेकंड हा एक मी एक व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पहा त्याच्यानुसार हा जो दिलेला प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेमचं आन्सर हेच येते की नाही ते चेक करा मी तुम्हाला एक्सरसाइज साठी एक एक्झाम्पल देतो ते एक्झाम्पल तुम्ही सोडवा आणि कमेंट मध्ये मला त्याचा आन्सर काय येते ते पाठवा जस्ट आई एम रायटिंग वन एक्झाम्पल फॉर यू वन और वी आर टेकिंग वन फॉर एग्जांपल कोई एक एग्जांपल एग्जांपल वी आर टेकिंग द सेकंड एग्जांपल स्टॉप इट